की यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी व्यवस्थेला चालना मिळावी अशी अपेक्षा यवतमाळच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाहुयात या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून काय काय अपेक्षा आहेत ते. या अर्थसंकल्पामध्ये आमच्या शेतकऱ्याला जास्त उत्पादित माल झाला तर निर्यात झाली पाहिजे, मोठ्या प्रमाणात निर्यात झाली पाहिजे, परदेशातून माल आयात बंद केला पाहिजे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव कसे मिळतील याचा अभ्यास करून केंद्र सरकारनं तसा अर्थसंकल्प मांडावा हीच आमची अपेक्षा. उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे आणि ती या अर्थसंकल्पात पूर्ण झाली पाहिजे. त्याचप्रमाणे 20 वर्षापूर्वी असलेला सोन्याचा भाव आणि कापसाचा भाव आणि त्यात आज असलेली तफावत ह्याला विचारात घेऊन शेतकऱ्याच्या प्रत्येक उत्पादनावर व्यवस्थित भाव सरकारकडनं दिला गेला पाहिजे, त्याची विशेष तरतूद अर्थसंकल्पात करायला पाहिजे. या बजेटानुसार शेतकऱ्यांसाठी जे सिंचन आहे, वीज आहे आणि त्यासाठी सिंचनासाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहे त्या सरकारने आजपर्यंत कुठे अंमलात आणल्या नाही, त्यामुळे हे जर त्यांनी आम्हाला जर त्याची तरतूद केली तर आमची शेती हिरवीगार होऊ शकते आणि उत्पन्नसुद्धा वाढू शकते. फळबागासाठी काही योजना असतात, त्या योजनांची अंमलबजावणी कुठे होताना दिसत नाही.